गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, इन एट स्टैंडर्ड इन सब्जेक्ट जनरल साइंस द फर्स्ट चैप्टर इज लिविंग ऑर्गेनिज्म और लिविंग वर्ल्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ माइक्रोब्स. इन दैट चैप्टर ऑलरेडी वी हैव सीन दैट क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स अकॉर्डिंग टू फिटकर्स हायू किंगडम क्लासिफिकेशन एंड दैट क्लासिफिकेशन इज हियर हायू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू रॉबर्ट फिटकर. There is a five kingdom. Which are those five kingdoms? The first kingdom is the kingdom Monera. Second kingdom is the kingdom Protista. And the third kingdom is the kingdom Fungi. And fourth kingdom is Plantae. And fifth kingdom is kingdom Animalia. These are the five kingdom. Kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae, and kingdom Animalia. तर रॉबर्ट फिटाकर अनुसार त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा सजीव सृष्टी जी आहे त्या सजीव सृष्टीचं पाच सृष्ट्यांमध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. ते क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या निकष किंवा क्रायटेरिया विचारात घेतले होते की ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी इन स्ट्रक्चर ऑफ सेल किंवा त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन असेल किंवा लाईफस्टाईल असेल असे वेगवेगळे निकष विचारात घेऊन त्यांना हे पाच किंगडम सांगितले होते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. बघा आणखी एकदा, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. तर आता ह्या पाचही किंगडमचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा या किंगडम मध्ये असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण बघूया. तर त्यामध्ये पहिला जो किंगडम आहे तो म्हणजे किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेराचे क्लासिफिकेशन, किंगडम मोनेरा जो आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघताना आपल्याला काय लक्षात येईल, बघा उजव्या बाजूला जे चित्र दिसतात त्यामध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिसतील. काही एक्झाम्पल्स त्यात दिलेले आहेत ते आपण नंतर बघूया, परंतु कॅरेक्टरिस्टिक्स सांगताना पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा, ऑल दी ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रॉबर्ट फिटाकरनं क्लासिफिकेशन करताना हा एक मुद्दा महत्वाचा विचारात घेतला होता की एखादा सेल हा युनिसेल्युलर आहे का मल्टी सेल्युलर आहे. तर किंगडम मोनेरा मध्ये असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे कसे असतात, युनिसेल्युलर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ युनिसेल्युलर? म्हणजे एक पेशी, म्हणजे जो सजीव फक्त एका पेशींनी बनलेला असतो. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येतं, अमीबा हे माहीत असलेलं आपल्याला उदाहरण माहित आहे. म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय, ऑल दी ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर होटरोट्रॉफिक. म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन इथे विचारात घेतलेला आहे. दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, की जे सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ज्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. मग ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आणि हेटरोट्रॉफिक म्हणजे काय, जे सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात, त्याला हेटरोट्रॉफिक म्हणतात. म्हणून ह्या किंगडम मोनेरा मध्ये असणारे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते दोन्ही प्रकारचे असू शकतात, ऑटोट्रॉफिक सुद्धा असू शकतात किंवा हेटरोट्रॉफिक सुद्धा असू शकतात. त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, दीज आर प्रोकॅरियोटिक. सगळ्यात पहिल्यांदाच आपण कॉम्प्लेक्सिटी इन स्ट्रक्चर ऑफ सेल बघत होतो, तो निकष विचारात घेतला होता रॉबर्ट विटाकरनं, की ज्याच्यामध्ये एखादा सेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल हा प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, अधिक केंद्रकी, आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. म्हणजे थोडक्यात प्रोकॅरियोटिक म्हणजे काय सांगितलं होतं आपण, की ज्या सजीवाच्या सेलमध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतं किंवा त्याला सेल वॉल नसतं ठळक असं, त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात. म्हणून ह्या मोनेरा या किंगडम मधले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचे सेल हे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स. म्हणजे त्याच्यामध्ये ठळक असा केंद्रक, न्यूक्लियस म्हणजे सेलमध्ये असणारा जो केंद्रक आहे तो ठळक असा केंद्रक नसतो आणि सेल वॉल सुद्धा त्याच्यामध्ये नसतं आणि इतर सेल ऑर्गॅनिल्स सुद्धा त्याच्यामध्ये नसतात. म्हणून ती आधी केंद्रकी पेशी म्हणतो आपण. तर किंगडम मोनेरा मध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले सेल हे प्रोकॅरियोटिक सेल आहेत. ठीक आहे, तर आता आणि एकदा आपण बघूया, इथं तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहेत. एक्झाम्पल्स कोण कोणते आहेत बा, क्लॉस्टेरिडियम टिटानी, त्यानंतर फिब्रिओ कॉलरी, त्यानंतर स्टॅफिलोकॉकस अरियस, त्यानंतर लेग्युनिला न्यूमोनिया, त्यानंतर क्लॉस्टेरिडियम बॉटिलिनियम, त्यानंतर सॅल्मोनेली टायफी. आता हा बॅक्टेरिया बा, सॅल्मोनेला टायफी जर आपण विचारात घेतला तर तो सुद्धा किंगडम मोनेरा मध्ये मोडतो. म्हणजे ही चित्र तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दिले आहेत. हे किंगडम मोनेराचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि त्याचे एक्झाम्पल बघितले. बघा आणखी एकदा, ऑल दी ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, त्यानंतर दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक, नंतर दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स. नंतर दुसरा किंगडम जो आहे बघा, तो किंगडम प्रोटिस्टा आहे. कोणता किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा.
तर किंगडम प्रोटिस्टा मध्ये सुद्धा तुम्हाला आता उजव्या बाजूला त्याचे काही एक्झाम्पल दिसतात, ते आपण नंतर बघूया. पहिले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर किंगडम प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड, म्हणजे हे सुद्धा काय एकाच पेशींचे बनलेले असतात. सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, की ज्याच्यामध्ये ठळक असा केंद्रक असतो आणि त्याच्या भोवती केंद्रकीय आवरण. न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे काय, जसं आपल्या घराच्या भोवती कुंपण असतं तसं या सेलच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन, त्याला केंद्रकीय आवरण म्हणतात. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, प्रोटिस्टा आर अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, दे हॅव अ सिडोपीडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हिप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन. आता आपण ह्याच्यामध्ये जर सिडोपीडिया म्हणजे काय छद्मपद, जसं आपण अमिबाचं उदाहरण बघितलं होतं बा, अमिबा हा एकाच पेशीने बनलेला असतो आणि त्याचे जे काही सगळे जसं आपल्याला वेगवेगळे अवयव आहेत तसं त्याला कोणताही अवयव नसतो, तर छद्मपदाद्वारे त्याचं सगळं अन्नग्रहण अन्नग्रहणाची क्रिया होत असते. तसं सिडोपीडिया किंवा हेअर लाईक सिलिया म्हणजे असं केसासारखं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतं, त्याला फ्लॅगेला म्हणतात, की ज्याचा उपयोग कशासाठी करतात, फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, हालचालीसाठी करतात. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा त्याची, ऑटोट्रॉफस म्हणजे हे काय स्वयंपोषी आहेत. हे सुद्धा काय आहेत, ऑटोट्रॉफ म्हणजे स्वयंपोषी, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे आता हे जे एक्झाम्पल दिलेत बा, फॉर एक्झाम्पल इग्लिन आहे, नंतर फॉलोअक्स कंटेंट क्लोरोप्लास्ट इथं दिसतंय तुम्हाला, फॉलोअक्स आहे की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा असतं हरित लवक. नंतर हेट्रोट्रॉफिस सुद्धा ह्याच्यामध्ये असू शकतात, फॉर एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियम हे हेट्रोट्रॉफ्स आहेत. म्हणजे किंगडम प्रोटिस्टा मध्ये सुद्धा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा दोन्ही प्रकारचे असू शकतात, ऑटोट्रॉप्स किंवा हेट्रोट्रॉप्स आहेत. तुम्हाला इथे एक्झाम्पल आणखी एकदा बघा चित्रात दिलेले, फॉलोअक्स आहे, पॅरामेशियम आहे, त्यानंतर इग्लिन आहे आणि अमिबा आहे. तर हे किंगडम प्रोटिस्टा मध्ये मोडतात. तर किंगडम प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते बघा आणखी एकदा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जो सेल आहे त्याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतो ठळक असा, आणि त्याचं जे काय आवरण आहे ते केंद्रकीय आवरण असतं. दे हॅव अ सिडोपीडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हिप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन, म्हणजे त्यांना छद्मपादाच्या सहाय्याने किंवा हेअर लाईक सिलिया असतं त्याच्या सहाय्याने ते लोकोमोशन करतात किंवा हालचाल करतात. नंतर ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स, ऑटोट्रॉप सुद्धा शकतात आणि हेट्रोट्रॉप सुद्धा शकतात, म्हणजे स्वयंपोषी किंवा परपोषी. त्याचे एक्झाम्पल दिलेले युग्लिना, फॉलोऑक्स की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं, नंतर हेट्रोट्रॉपचं एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियम आहे. तर हा झाला सेकंड किंगडम, किंगडम प्रोटिस्टा. त्यानंतर थर्ड किंगडम जो आहे तो थर्ड किंगडम आपण बघणार आहोत. तर त्या थर्ड किंगडमचं एक्झाम्पल काय बा, किंवा त्याचं नाव आहे फंगाय, किंगडम फंगाय. तर त्याच्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला उजव्या बाजूला परत चित्र दिसतंय, त्याचे एक्झाम्पल आहेत फंगाय असेल किंवा आणखी काही तुम्हाला सम फंगायचे चित्र दिले, त्यामध्ये मशरूम आहे, हे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला दिसेल किंगडम फंगाय. आता फंगाय म्हणजे थोडक्यात कवक, म्हणजे आपण बुरशी हे उदाहरण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बघतो. तर बुरशी तुम्हाला कुठे आढळते, एखादी शेळी भाकरी असेल किंवा पावाचा तुकडा असेल तर त्याच्यामध्ये बुरशी आपण बऱ्याच वेळा ओल्या ठिकाणी ठेवला असेल किंवा दोन तीन दिवसांनी बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला बुरशी आढळते. तर किंगडम फंगाय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, दीज आर नॉन ग्रीन म्हणजे ते हिरवे नसतात, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिक असतात, हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, परपोषी आहे. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. नंतर मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉफ्स, सॅप्रोट्रॉफ्स म्हणजे काय, मृतोपजीवी सॅप्रोट्रॉप्स असतात. दे फीड अपॉन अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजलेल्या पदार्थांच्या वरती ते जगतात किंवा जगतात राहत असतात. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स, दे फीड ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, कुजलेल्या पदार्थांच्या वरती त्यांचं अन्न म्हणून ते त्याचा उपयोग करतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, देअर सेलवॉल इज मेडअप ऑफ ए टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर, देअर सेलवॉल इज मेडअप ऑफ ए टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड एज कायटिन. म्हणजे त्याची जी काही पेशी भित्तिका आहे ती जटिल अशा शर्करेपासून बनलेली असते, त्याला काय म्हणतात, कायटिन असं म्हणतात. बघा शब्द महत्वाचा आहे, देअर सेलवॉल इज मेडअप ऑफ ए टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड एज कायटिन. नंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे काही कवक असे आहेत की त्याची रचना ही अगदी थ्रेड म्हणजे धाग्यासारखे आहे, की ज्याच्यामध्ये अनेक केंद्रक असतात की जे पेशी द्रव्यामध्ये असतात. त्यानंतर पाचवं त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बेकर सिस्ट म्हणजे पाव जे असेल ते, त्यानंतर ऍस्पेरिजिलस आहे,
फंगस ऑन कॉर्न असेल, मक्याच्या वरती असणारे जे काही फंगस आहे, त्यानंतर पेनिसिलियम आहे आणि मशरूम आहे. ते तुम्हाला दिसते मशरूम आहे आणि हे फंगायचे एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. ह्या आकृत्या तुम्ही काढायच्या पुस्तकामध्ये. आता हे सगळं क्लासिफिकेशन, ह्या तिन्ही किंगडम जे आहेत त्या तिन्ही किंगडमचं क्लासिफिकेशन बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं, दो मेनी सिस्टम्स ऑफ ए क्लासिफिकेशन आर इंट्रोड्युस्ड आफ्टर द व्हिटाकर्स, हिज फाईव्ह किंगडम सिस्टम इज वाईडली ऍक्सेप्टेड. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं, तरी सुद्धा आता सगळ्यात शेवटी मोठ्या प्रमाणात ज्या